नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडीचं आज मी इथं रव्याचं एक नवीन रेसिपी बनवणार आहे. सगळ्यात सोपी आणि झटपट होणारं आहे. त्यासाठी खूप काय असं वस्तूसुद्धा पदार्थसुद्धा लागत नाही. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरात एकदा नक्की करा, किंवा मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे तुम्ही अशा पद्धतीचं हे पदार्थ आहे तो देऊ शकता. तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक वाटी एवढं इथं दही घ्यायचं आहे. तर दही आहे तो खूप असं आंबट नसावं, आणि त्याचसोबत आणि खूप असं घट्ट देखील नाही घेतलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला इथं दही घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक किंवा दोन तुम्ही इथं हिरवी मिरची असं बारीक कट करून घेऊ शकता. मिक्सरला लावून बारीक करून घेतलात तरी चालेल. आणि त्याचसोबत एक तर हे सगळे मी ह्याच्यात घालून घेणारे आहेत, तो असं मोठ्या मोठ्या फोडीच मी इथं कट करून घेतलेले आहेत. कांदा इथं कट करून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे, आणि शिमला मिरचं, टोमॅटो. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भाज्या आहेत तो घालायचा आहे. बघू शकता खूप असं बारीक वगैरे करायची गरज नाही आहे, किंवा तुम्हाला लहान मुलांना असं बारीक कट करून वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. एकदा छान असं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला इथं रवा घालायचा आहे. रवा तुम्ही इथं कोणताही घेऊ शकता. मोठा असेल तर त्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं, किंवा बारीक असेल तर इथं आपल्याला बारीक रवा तो मिक्सरला न लावता तसंच इथं घालायचं आहे. पाणी वगैरे न घालता पहिलं आपल्याला असंच चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून हे आपल्याला छान असं इडली किंवा कोणत्याही असं आप्पेसारखं ह्याचं आपल्याला इथं बॅटर आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तेवढं घट्टही नाही आणि तेवढं पातळही नाही, हे असं आपल्याला बनवायचं आहे. आपलं रवा बारीक असल्यामुळे आपण ह्याला इथं बाजूला वगैरे ठेवून देणार नाही आहोत. जर तुम्हाला इथं बाजूला ठेवायचं असेल तर तुम्ही 5 ते 10 मिनिटासाठी बाजूलासुद्धा ठेवू शकता. तर मी इथं थोडं थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीचं हे बॅटर आहे तो बनवून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं 5 मिनिटं ठेवून दिलं आणि लगेच इथं आपल्याला बनवायला सुरुवात करायचं आहे. बघू शकता 5 मिनिटातच आपलं रवा आहे तो छान असं फुललेला आहे. जास्त वेळसुद्धा ठेवायची गरज नाही आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये छान असं फुलण्यासाठी त्यामध्ये चवीपुरतं मीठ अजून आपण घातलेलं नव्हतं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि त्यासोबत मी इथं 1 चमचा आमचूर पावडर घातलेला आहे. आणि त्यासोबत 1 चमचा मी इथं काळी मिरी पूड ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्याचा चव आहे तो खूप छान लागतं. आणि कोथिंबीर असेल तर खूप सारे बारीक चिरलेले कोथिंबीर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. सगळं छान एकदम मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मी इथं साधारण 1/4 चमचा एवढं बेकिंग सोडा घातलेला आहे. त्यामुळे आपलं हे जे रव्याचं पदार्थ बनवणार आहो तो छान होईल आणि छान फुलायला सुद्धा हे मदत होईल. तर साधारण 1/4 चमचा एवढंच आपल्याला इथं बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि त्याचसोबत ह्याच्यावर थोडं 1 किंवा 2 चमचे असं पाणी घालायचं आणि सगळ्या पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आत्ता आपण हे लगेच आहे तो बनवायला सुरुवात करूयात. तर तुम्ही इथं कोणत्याही असं छोट्या भांड्यामध्ये करू शकता. तर हे तडका पॅन वगैरे असतो तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तर आता मी तुम्हाला त्यामध्येच इथं बनवून दाखवत आहे. बघू शकता ह्या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आहे. साधारण 1/2 चमचाच घालायचं आहे. त्यानंतर इथं ह्याच्यामध्ये जिरा, मोहरी, मांढरे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये घालायचं आहे. कढीपत्तासुद्धा घालू शकता. आणि त्यानंतर ते छान असं फुलले की आपण त्यामध्ये 1 किंवा 2 चमचे हे बॅटर आहे तो घालायचं आहे. बॅटर घालून हलवायचं नाही, लगेच ताट झाकून 1 मिनिटासाठी ठेवायचं आहे. गॅस आहे तो बारीकच ठेवायचं. 1 मिनिटानंतर ताट काढून हे आपल्याला इथं पलटी करून घ्यायचं आहे. तर आता इथं एकदाच इथं ताट झाकून शिजवून घ्यायचं आहे, नंतर ताट झाकायचं नाही आहे. सारखं 1-1 मिनिटाला अलट पलट करून आपल्या इथं हे रव्याचं नाश्ता आहे तो बनवून तयार आहे. तर अशा पद्धतीचं रव्याचं
तुम्ही सुद्धा हे नाश्ता घरात नक्की बनवू शकता। तर अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा इथं घातलेला आहे। आणखीन थोडंसं तेल घालायचं, जिरा मोहरी थोडंसं पांढरे तीळ ह्याच्यामध्ये घालायचं, पीठ घालून परत ताट झाकून 1 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही ह्याला इडली, रव्याचं इडलीसुद्धा म्हणू शकता, पण इडली पात्रामध्ये न करता आज आपण तडका पॅनमध्ये बनवलेलं आहोत। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा घरातच नाश्त्याला वगैरे बनवू शकता। झटपट होणारा आहे आणि खूप छान लागतं, तर एकदा घरात नक्की करा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।